नमस्कार मी जयंत जाधव डिजिटल प्रभात मध्ये आपले स्वागत आहे मी आहे आता नांदोशी गावात नांदुशी गावामध्ये खाणीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे काही दिवसापूर्वीच इथल्या तहसीलदारांनी खाणबंदीचा आदेश काढलेला आहे ग्रामस्थ खूप या खाणीमुळे परेशान झालेले आहेत आपल्यासोबत आहे हरीश मंडले सर सांगा आपण काय सांगाल जय महाराष्ट्र आम्ही समस्त ग्रामस्थ नांदुशी ककडवाडी सर आम्ही दोन हजार बारा ज्यावेळेस मी उपसरपंच झालो होतो त्याबद्दल आम्ही खाणीबद्दल खा अनादूमी खाणीबद्दल आम्ही तक्रार केल्या होत्या आणि खाणी तक्रार केल्यानंतर त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यानंतर नांदुशी गावामध्ये ठराव झाला दोन हजार सतराला ठराव करून त्यांनी खाणी बंद करण्याचा आदेश आणला बावीस बारा दोन हजार सतरा दोन बंद असताना सुद्धा अनादुक खाणी चालू आहेत त्यानंतर आम्ही वारंवार तक्रार केल्या मी एक एक दोन हजार नंतर तक्रार केली त्यानंतर ते त्यांनी श्री साहेब यांनी फक्त फिरवा फिरवची कामं केली की असे केले की तहसीलांना पत्र काढलं नंतर सर्कलांना पत्र सरकारनं अहवाल तयार के केला अहवाल तयार केल्यानंतर तो अहवाल त्यांनी मंडळ ह्यांना पाठवला बामणे साहेबांना जिल्हाधिकारी कारण पाठवला पण सर्व खाणी बंद असताना निश्चितच पळापळ चालू आहे याला श्रेय कोणाचं आहे दुसरी गोष्ट अशी की काही खाणी भाडेकर तत्व दाखवले गेले खाणेकर कर्म भाडे तत्व दाखवता येतात का याचा पुरावा आहे सरळ मंडल अधिकारी आहेत त्यांनी तसा अहवाल तयार केलेला आहे आपला लढा कधीपासून सुरू आहे दोन हजार बारापासनं आणि त्यानंतर आम्ही वारंवार बारा आमच्याकडं तक्रारी अर्ज आहेत पुरावे आहेत दोन हजार बारापासनं आणि आता आम्ही फायनल त्यांनी आज आम्हाला अहवाल आदेश काढला अठ्ठावीस दोन दोन हजार बावीसला हे खाणी सर्व अनुगूपणे चालू आहेत म्हणून तरी सुद्धा कारवाई का होत नाही आहेत सर सकाळीच तहसीलदार मॅडम आल्या ते येऊन पाहून गेले पण तसं मॅडम यायच्या आधी सर्व खाणी बंद असतात आज बंद ठेवल्यात काल चालू होते त्यांना त्यांची व्हिडिओ मी सर्वांना दिलेली आहे तेव्हा आपण चौकशी करू शकता पुन्हा आज एका दिवशी या आणि चौकशी करून पाहू शकता धन्यवाद आपलं आपल्याला सर निलेश काळोके काय सांगाल सर आपण ह्या खाणींमुळं आम्हाला धुळीचा खूप प्रमाणात मोठा त्रास आहे आणि आमचे गावातले छोटे छोटे मुले आहेत ते धुळीमुळं त्यांना आता कमी वयामध्ये श्वसनाचे त्रास चालू झालेले आहेत आणि आमच्या म्हणजे आम्ही सगळे इथं गावाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत तर त्या शेतक शेतीमध्ये ह्या धुळीमुळं अन्नधान्य पण पिकत नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला शासनाला एवढेच सांगणे की हे कायमस्वरूपी बंद करण्यात येऊया बंद करण्याचा आदेश काढलेला आहे पण तो आम्लात आणण्याचा कडेकोटपणे प्रयत्न करावा किती खाणी आहे ह्या भागामध्ये ह्या गावात चार खाणी आहेत आणि त्या वाहतूक करणाऱ्या ट्रक्स किती आहेत वाहतूक करणाऱ्या ट्रक रोज कमीत कमी दोनशे ते तीनशे ट्रक रोज वाहतूक करतात इथन त्याचा काय त्रास होतो त्याचा सकाळच्या टायमाला आमची कामाला जायची गडबड किंवा छोटे मुले आपल्या शाळेत जायची गडबड त्या टायमाला हे सगळे एकामागे एक लाईन एक निघतात त्याच्यामुळं आम्हाला शाळेत जायला मुलांना उशीर होतो त्याच्या मागे गेले तर धूळ धूळ मोठ्या प्रमाणात येते ती नाका तोंडात जाऊन पूर्ण हे खराब होतंय सगळं आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होतं याच्यामुळं मेन हे रहदारीचा पण मुद्दा आहे आणि मागे काही दिवसात अपघात झाला मला वाटतं एका जणाचा जीव गेला ना त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल म्हणजे खाणी मालकांना वारंवार हे देऊनसुद्धा त्यांनी ड्रायवर लोक काय करतात खाणे गाड्या चालवताना त्या हळू नाही चालवत मग स्पीडनी चालवतात खड्डे पाहत नाही काय पाहत नाही साहित्य टू व्हीलर आली तरी पाहत नाही साहित्य लोक कळणी चाललेले असतात संध्याकाळच्या टायमाला शेतकरी आपल्या कडणी चाललेले असतात त्यांच्याकडून ते पाहत नाही त्या त्या कारणामुळं एक व्यक्तीचा जीव गमावा लागला आपल्यासोबत आहे श्रीराम कदम माझी ग्रामपंचायत सदस्य सर काय सांगाल आपण नमस्ते आता खाणीचा आदेश माननीय उपजिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्याचा फॉलोअप मान्यचं सिलदार करत आहे आणि सात दिवसाच्या आतमध्ये खाणी बंद करू असं सांगितलेलं आहे तर सात दिवसाच्या आतच खाणी बंद करावं अन्यथा न बंद झाल्यास आम्ही आमच्या महिला पुरुष मंडळी सर्वजण तहसील कचेरी आणि कलेक्टर कचेरीवर जाऊन पण आंदोलन करू आणि मुख्य रास्ता शिंगड रास्ता आहे तो बंद करू तिथं ठिय्या आंदोलन करू आता खाण्याची काय परिस्थिती आदेश बंदचा आदेश येऊन हे खाण सुरू आहे का खाण सुरूच आहे जर तहसीलदार मॅडम पाहायला आल्या चौकशीला आल्या तर खाणीवाल्यांना कळतं म्हणजे जणू काय आकाशवाणी झाल्यासारखा प्रकार आहे खाणीवाल्यांना लगेच निरोप इमिजिएट करतो आणि खाणी बंद होतात तेवढ्या गेल्यानंतर ते चालू होत तर लक्षच देऊन बंदच केलं पाहिजे नकोच हे यामुळे आमच्या मुलांना श्वासनाचे त्रास फुफ्फुसाचे त्रास किडनी स्टोनचे त्रास असे त्रास होता शेतीचे नुकसान होते आणि गुरांचा चारा पण खराब होतो बरोबर पर्यावरणाची हानी होते नागरिकांच्या आरोग्यास धोका होतो महिला वर्ग काय सांगाल आपण रात्री तीन वाजल्यापासून खाणी खाणीच्या गाड्या चालू आहे काय आमची मुलं रस्ते व आमचं घर आहे जाऊन बघा आमच्या घरांना चिरा पडलेल्या आख्या नवीन नवीन एक एक रुपया कम उंच्या आम्ही ती घरं बांधलेली काय आख्या धुळीचा आम्हाला ताराशी ह्या खाणी बंद झाल्या पाहिजे दुसरं काही नाही घराला चिरा कसे काय ते सुरुंग वगैरे लावतात कावत्यात लाव सुरुंग मुळे लाव लाव सुरुंग लावले लाव लाव की कडापे सुद्धा आमचे तुटलेले कडापे सुद्धा तुटल्यात आमचे मग त्याच्यासाठी बंद केल्याच पाहिजेत ना धूळ खकाना म्हणजे पोरांना म्हणजे आणि रोडवरती गाडी चालली ना तर डायरेक्ट दारात नि दगडी येतात हा मग त्याच्यामुळं ते व्हायलाच पाहिजे बंद ग्रामस्थांना खूपच त्रास आहे खाण बंदच झाली असे बंदच झाली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे ना आहे जर मुदतीच्या नंतर जर घाण सुरूच असेल तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलेला आहे धन्यवाद नमस्ते आत्ता दोन तीन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांनी जे हा खाणींचा मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम तर सर्व प्रसारमाध्यमांचा आभार मानतो कारण की बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये या धुळीचा असेल आरोग्याचा असेल अनेक समस्या आहेत याला सामोरं जा जावं लागत आहे आणि जर आता दोन तीन दिवसावर जर आदेश आलेला आहे तर त्याचे काटेकोरपणे पालन देखील झालं पाहिजे माननीय तहसीलदार मॅडम आहेत त्यांनी संबंधित जे काही खाणी आहेत त्या ठिकाणी सील लावणं अपेक्षित आहे आणि त्याचप्रमाणे या खाणींना वीज देखील दिलेला आहे आणि तो पण कसा दिला कशा पद्धतीने दिला हा देखील प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे तरी या संबंधित जे आहेत प्रशासन त्यांनी याविषयी गांभीर्याने लक्ष द्यावं अशी समस्त ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आपल्यासोबत इथल्या रहिवासी आहेत त्या दाखवतात की किती धूळ आहे ते रोजची रोजची आहे ना एक दोन सुपले आम्हाला निघतात रोज पाण्यामध्ये धूळ घरात धुळ परत टेरेसवर धूळ घरात एक पण भांडा आमचं चांगलं नाही कोणतरी माणूस माझ्याभर पाठवा आत्ता पण मी सगळ्यांना दाखवते किती धुळे ते